दिनांक 22 रोजी किरोडा इथून जे 3 इसम नदीत पडले होते त्यापैकी आज त्यामध्ये जी स्त्री होती महिला तिची बॉडी आमच्या शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिळून आलेली आहे. कोर पूर्ण डॅम जो ती बॉडी मिळालेली आहे. त्या बॉडी जी मिळालेली आहे त्यांचं नाव आहे सारिका राजेश चव्हाण राहणार वय 30 वर्ष कवठा बहादूर. बॉडी ताब्यात घेतलेली आहे आणि पुढील त्याची जी कारवाई ते करण्याची प्रोसेस ठेवलेली आहे. अजून जे 2 बॉडी गेलेले आहेत पाण्यामध्ये त्याचा शोध घेणे पोलिसांमार्फत आणि महसूल खात्यामार्फत चालू. जी आता सध्या घटना घडली या घटनेच्या वेळी जर शासनाने पहिले आधीच उपाययोजना जर केल्या असत्या शासनाने काही ना काही जर समजा बोट म्हणा की 2 कायमस्वरूपी पावसाळ्यात जर 2 समजा गाड जर ठुलं असतं तर ही जीवधानी जी झाली याच्या आधी बी महामंडळची जी एस टी 5-6 वर्षाच्या आधी पडलेली आहे त्यात कमीत कमी 20 ते 25 जण वारलेले आहेत. त्याच्या आधी एक मनोजगाजी जीप गाडी पडलेली आहे त्याच्यात एक घुळ्याचा व्यक्ती वारलेला आहे. आता या 5-6 दिवसाच्या आधी एक कवठा एक व्यक्ती पूर्ण नदीतून वाहून गेला हे जर या पुलाजवळून गेले का या पुलाजवळून हे जर घटना याच्यावर जर नियंत्रण जर ठेवायचं असेल तर शासनाने याच्यावर काही ना काही उपाययोजना करून काही ना काही शासनाच्या मार्फत 2 व्यक्ती आणि बोट तिथे ठेवण्यात यावी कायमस्वरूपी ठेवण्यात यावी. पावसाळ्यात तर आवश्यक का बिलकुल ठेवण्यात यावी. जे आता व्यक्ती वाहून गेल्या त्याच्या बाद शासनाने जागृत होऊन तिथे उपाययोजना करा करण्यात याव्या.